कालच्या हल्ल्याच्या संदर्भात मी कालच बोललो आहे, त्याचा निषेधही व्यक्त केलाय. महाराष्ट्रामध्ये असे हल्ले होणं योग्य नाही आहे. त्यासोबत मी हे देखील सांगितलंय की एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यांचे मुद्दे योग्य फोरमवर मांडले जावेत आणि त्याला सरकारने रिस्पॉन्सही द्यावा. मात्र एक महत्वाचा प्रश्न हा या ठिकाणी निर्माण होतो की संपूर्ण मीडियाला या ठिकाणी माहिती होतं की अशा प्रकारे लोक चाललेले आहेत. कारण मीडियातल्या मित्रांनी मला संध्याकाळी ज्यावेळेस माझा बाहेर घ्यायला आले त्यावेळेस मला असं सांगितलं की त्यांना 2:30 मेसेज आले होते. तर मग पोलीस काय करत होते? एवढ्या मोठ्या नेत्यांच्या घरावर लोक प्लॅनिंग करून जात आहेत आणि पोलिसांना कल्पना नाही, मोठं फेलियर आहे पोलिसांचं. याची खरी चौकशी झाली पाहिजे की अशा प्रकारे एवढं मोठं फेलियर इंटेलिजन्सचं पोलिसांचं कसं असू शकतं की कॅमेरेमॅन पोचू शकतात पण पोलीस त्या ठिकाणी उशिरा पोचतात. आणि ते दृश्य आपण सगळ्यांनी बघितलं, अतिशय भयावह अशा प्रकारचं दृश्य ते होतं. त्या मला असं वाटतं की याची चौकशी झालीच पाहिजे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.